हाय गाइज, गुड मॉर्निंग, वेलकम टू वन लॉक। तर आज आपण आलो आहे नानोस येथे। नानोसचे तुम्ही सगळ्या व्हिडिओ पाहिले असतील, आपल्या यूट्यूबच्या चॅनलवरती साऱ्या व्हिडिओ आहेत। तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की आम्ही एक्सप्लोअर करतो वेगवेगळ्या प्रकारची बायोडायव्हर्सिटी। तर त्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल, समर सीझन पाहिलं असेल, एक विंटर सीझन पण पाहिलं असेल, त्यामधली झाडं वगैरे तुम्ही पाहिले असतील। पण आपण फर्स्ट टाईम इथे मान्सूनमध्ये आलेलो आहे। तर मान्सूनमध्ये काय काय सीझनमध्ये चेंजेस होतात, त्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची झाडं पाहू शकतो, वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी पण पाहू शकतो, प्राणी पण पाहू शकतो। तर आपण आज या व्हिडिओमध्ये हेच एक्सप्लोअर करणार आहे की वेगवेगळ्या प्रकारची झाडं, वेगवेगळ्या प्रकारचं मान्सूननंतर काय चेंजेस होतात। म्हणजे तुम्ही बघू पण शकता, मान्सूननंतर वेगळ्या प्रकारची झाडं उगवतात, छोटी झाडं उगवतात, त्यांना अंकुर फुटतात। तर आपण ह्या व्हिडिओमध्ये पुढे हेच सारं एक्सप्लोअर करणार आहे। तर तुम्ही या व्हिडिओला जरूर लाईक करा आणि पुढपर्यंत आम्हाला कंटिन्यू राहा। तुम्ही पाहू शकतात ह्या व्हिडिओमध्ये समोर सारं ग्रीनच ग्रीन, ग्रीनच ग्रीन, ग्रीनच ग्रीन दिसतं आहे। तर म्हणजे मान्सूनमध्ये रेनी सीझन असल्यामुळे झाडांना पाणी वगैरे भेटतं आणि काही सीड्स वगैरे पडलेले असतात, आपल्या काजूच्या बोला, आंब्याच्या बोला, ह्या सगळ्या सीड्स पडलेल्या असतात, त्यामुळे नवीन नवीन झाडं उगवलेली असतात। आणि तुम्ही बघू शकतात ह्या मौसममध्ये पण एक वेगवेगळ्या प्रकारच्या पक्ष्यांचा एक ना आवाज, असं मधुर आवाज असते आपल्याला येतच असतो, तुम्ही ऐकू शकतात, असा आवाज पाहू शकतात। मित्रांनो, तुम्हाला जर पक्षी पाहण्याची आवड असेल आणि वेगवेगळ्या प्रकारची झाडं पाहण्याची आवड असेल, तर तुम्ही नक्की या प्लेसला भेट करू शकतात। आणि जर तुम्हाला प्लेसला भेट करायची असेल, म्हणजे या प्लेसला भेट करायची असेल, तर तुम्ही नक्की ह्या प्लेस व्हिडिओच्या खाली कमेंट करा, तर आम्ही तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन देऊ। म्हणजे कोणी तुम्हाला गाईड भेटू शकतो या व्हिडिओद्वारे आणि तुम्हाला पक्षी पाहण्यासाठी हेल्प करू शकतो। तुम्ही पाहू शकता या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला एक मधुर आवाज येतो आहे पक्ष्यांचा। तर तुम्ही पक्षी पाहण्यासाठी नक्कीच या ठिकाणी या। एक हे पक्ष्यांचं नंदनवन पण बोलू शकतो मी, म्हणजे अनेक नंदनवन आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये, पण हे पण एक छोटं नंदनवनच आहे। तर तुम्ही या ठिकाणी या, तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी पाहायला भेटतील। आणि आम्ही ना या ठिकाणच्या वेगवेगळ्या व्हिडिओज पण टाकलेले आहेत, म्हणजे तुम्हाला पक्ष्यांच्या ना वेगवेगळ्या व्हिडिओज टाकलेले आहेत सिंगल सिंगल। तर तुम्ही त्या व्हिडिओना आय बटनवरती क्लिक करून आहे ना त्याची इन्फॉर्मेशन घेऊन त्या व्हिडिओ पण पाहू शकतात। तर नक्की त्या व्हिडिओ पहा आणि आम्हाला कमेंट करून सांगा तुम्हाला या ठिकाणी भेट करायचं असेल, तर आम्ही तुम्हाला गाईड्स वगैरे असतील तर त्यांचे नंबर शेअर करू। तुम्हाला एक गोष्ट दाखवतो, बघा ह्या ठिकाणी एक काजूचं सीड्स पडलेलं आणि त्या काजूच्या सीड्समधनं एक झाड आलं। म्हणजे निसर्गाने एवढी पॉवर आहे की जिथे पण सीड्स पडेल तिथे ते झाड उगवू शकतं। तर हे एक झाड आलेलं आहे आणि इथे पण तुम्ही बघू शकता फणसाला झाड आलेलं आहे, म्हणजे फणसाला पण कोंब फुटलेलं आहे। निसर्ग एवढं सुंदर आहे ना, स्वतःला ना स्वतःच क्रिएट करत असतं की आपल्याला काही करायची गोष्ट नाही आणि त्या गोष्टीला आपल्याला फक्त मेंटेन ठेवायचं आहे। म्हणजे आपण त्याला हार्मफुल गोष्टी काही केल्या नाही पाहिजेत, प्लॅस्टिक वगैरे अवॉइड केलं पाहिजे थोडंफार। आपण काही गोष्टी अवॉइड करून निसर्गाला पण आपण सांभाळू शकतो। तुम्ही पाहू शकतो म्हणजे घराच्या साईडला एक असं त्यांनी स्वतःलाच क्रिएट केलेलं आहे, नाही जंगलामध्ये पण तो, म्हणजे तो स्वतःच क्रिएट करत असतो स्वतःला आणि स्वतःच ग्रो करतो, पण आपल्याकडनं काय मागत नाही, आपणच त्याला त्याच्याकडनं सगळ्या गोष्टी घेत असतो। म्हणजे फळ घेतो, फुलं घेतो, काही त्यांचे लिफ्स असतात त्यांचं पण आपण उपयोग करत असतो। तर मित्रांनो, ह्याचा आपण विचार केला पाहिजे। म्हणजे सीझनल जे आळूचे पानं असतात, ती ही सीझनल आळूची पानं हे मान्सूनमध्ये येतात, तर हे एक चेंजेस आहेत मान्सूनचे। वेगवेगळ्या प्रकारच्या अशी झाडं येतच असतात रस्त्याच्या आजूबाजूला, आपल्याला पण नकळत कुठची झाडं अशी वेगळी झाडं दिसत असतील आणि त्या झाडांची आम्हाला नावं नाही माहीत असेल, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला सांगू शकतात।
गाईज निसर्ग हा स्वतःच स्वतःला क्रिएट करत असतो. त्याचं उदाहरण म्हणजे आता हे जे प्लांट आहे नारळाचं प्लांट, ते पूर्ण म्हणजे ते त्याचं आयुष्य जगून त्याने आपल्याला सगळे फळ वगैरे देऊन स्वतः आता तो म्हणजे पूर्ण त्याचं आयुष्य झालेलं आहे आणि आता तो पूर्ण मरण्याचा ह्याच्यातच आहे. आणि त्याच्याच काही फळांमुळे इथे बेबी प्लांट्स क्रिएट होतात आणि ते बेबी प्लांट्स असे म्हणजे असे नारळ वगैरे पडतात त्याच्यातनं, त्याच जागेवरती असे नारळाची झाडं हे सुपारीच्या बागा वगैरे आहेत त्याच्यामुळे ते सुपारीच्या बागा वगैरे क्रिएट होत असतात. म्हणजे निसर्ग एवढा पॉवरफुल आहे की स्वतःला तो क्रिएट करण्याची पॉवर स्वतःच ठेवतो. काही झाडं असे पडतात, आडवी पडतात, तर त्या झाडाच्या मुळातनं वगैरे तीन चार झाडं क्रिएट करतो तो. तर निसर्गाची एवढी पॉवर हे आहे की म्हणजे समर झालं की समरमध्ये आपल्याला फळं देणार, त्याच्यानंतर विंटरमध्ये तो त्याची पानं गळतात आणि जेव्हा मान्सून येतो तेव्हा त्याची जी फळं पडलेली असतात त्या फळांना तो स्वतःलाच क्रिएट करत असतो. भरपूर सारी उदाहरणं आहेत इथे, म्हणजे काजूची झाडं, काजू आंब्याची झाडं, त्यानंतर काही नारळाची झाडं अशी स्वतःच क्रिएट करत असं स्वतःच. काही अजून भाजीपाला पण होतो, म्हणजे आपण बोलतो लाल माठ वगैरे ते पण होतात, ते पण तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवतो, त्याचं पण एक एक्झाम्पल दाखवेल. अशी भरपूर सारी झाडं स्वतःच क्रिएट करत असतात. मुंबई ठिकाणी पाहिलं नसेल पण तुम्ही इथे आलात नानोसला वगैरे, म्हणजे तुम्ही तुमच्या नेटिव प्लेसला जरी आलात ना तरी तुम्हाला तुमच्या गावच्या ठिकाणी वगैरे अशी लाजोळीची झाडं दिसतील आजूबाजूला, रस्त्याच्या आजूबाजूला. तर ह्या झाडांचं वैशिष्ट्य एकच आहे, आपण टच केलं ना त्याची त्याची पानं बंद होतात. तर मित्रांनो, तुम्हाला नानोसला येण्यासाठी आहे ना मी तुम्हाला मॅप देतो, त्या मॅपनुसार तुम्ही नानोसला येऊ शकता. जर तुम्ही सावंतवाडीवरनं यायचं ठरवलं असेल तर तुम्ही सावंतवाडीवरनं कसं यायचं तो मग तुम्हाला साईटला ज्या मॅपचं तुम्हाला डायरेक्शन दिसत असेल त्यानुसार तुम्ही जरूर येऊ शकतात. आणि जर तुम्ही फ्लाईटने यायचं असेल म्हणजे गोवा मागे नाही तर तुम्हाला मालवण मार्गे यायचं असेल तरी पण तुम्हाला मी डायरेक्शन देतो, म्हणजे रेल्वे आणि तुम्ही फ्लाईट मार्गे येऊ शकतात मुंबई थ्रू. आणि जरी कुठे असाल इंडियामध्ये तरी पण तुम्ही या ठिकाणी जरूर या, जरूर भेट घ्या. म्हणजे आपल्या मराठी बांधवांसाठी नाही तर पूर्ण इंडियाच्या बांधवांसाठी मी सांगतो आहे, या प्लेसला तुम्ही जरूर भेट घ्या. तुम्हाला जरूर म्हणजे खूप आनंद भेटेल, इथे पीसफुल एवढं वातावरण आहे तर तुम्हाला एवढा आनंद होईल इथे आल्याच्या नंतर. तर नक्की तुम्ही इथे या आणि या प्लेसला भेट घ्या. गाईज, इथे आल्याच्या नंतर तुम्हाला ना म्हणजे निसर्गाची अशी वेगवेगळ्या प्रकारची झाडं पाहायला भेटतील, तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी पाहायला भेटतील. तर तुम्ही माझ्या म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू शकतात पक्ष्यांच्या व्हिडिओ वेगवेगळ्या प्रकारचे, आणि त्यांची मी इन्फॉर्मेशन टेक्स्टमध्ये दिलेली आहे, तर तुम्ही ती इन्फॉर्मेशन रीड करून तुम्ही इन्फॉर्मेशन घेऊ शकतात. आणि स्वतः येऊन इथे पण तुम्ही काही पक्ष्यांचे फोटो काढू शकतात. तर तुम्हाला यायचं असलं जरूर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा, आम्ही तुम्हाला हेल्प करू ह्याबद्दलची. Thank you.
गाईस, जर तुम्ही गावी आला असेल लहानपणी, तर आपण एक गोष्ट इथे पाहू शकता. हे मान्सूनमध्ये अशी झाडं येतात आपल्या रस्त्याच्या बाजूला, आणि आपण लहानपणी अशी अंगठी वगैरे क्रिएट करायचो त्यांची, असं पकडायचं याला आणि असं रिंग, एक निसर्गाने दिलेली असे अंगठी वगैरे आपण क्रिएट करायचो. बघा, मस्त मस्त अशी मान्सूनमध्ये वेगवेगळ्या प्रकारची अशी झाडं येत असतात. तुम्ही पाहू शकता इथे लाल माठ्याची पण भाजी लावलेली आहे. अशी लोकलले असे सीड्स टाकले तरी म्हणजे मान्सूनमध्ये अशी भाजी बनते, म्हणजे 2 महिन्यांनी ही मोठी भाजी बनणार आणि मग खाती खाण्यालायक होते. म्हणजे मान्सूनमध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावून म्हणजे लाईफसाठी लोक पण आपली वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावत असतात. म्हणजे लाल माठ, पालक, मेथी असे छोट्या छोट्या जागेमध्ये घराच्याच बाजूला अशी झाडं लावत असतात. तर इथे आपण एक ना डिफरंट प्रकारचं झाड पाहू शकतो. ते असं झाड आहे, हे तर त्याचे पान आहेत, पण हे जरा वेगळं डिफरंट प्रकारचं एक सीड्स वाटतं त्याचे. त्या झाडाची म्हणजे रूट्समधनं सीड्सवरती आले तसे, त्या तुरा आला आहे आणि त्याच्यातनं मग ते झाड तयार होणार आहे असं असेल. आणि ह्या झाडाबद्दलचे जर तुम्हाला कोणाला माहिती असेल तर नक्की या कमेंट बॉक्समध्ये टाकून, व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाकून तुम्ही आम्हाला सांगू शकता, कारण आम्हाला ह्या झाडाबद्दल काही माहीत नाही आहे. तर हे झाड कुठलं आहे तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला सांगा. मम्माला दाखवलं, मम्माला तुम्ही इन्सेट पाहू शकता. एक डिफरंट प्रकारचा इन्सेट आहे, त्याला पुढे अशी सोंड आहे. हो बाबू, वाटतं सगळं तर काहीतरी आहे तिथे, मगरच आहे. मगरच आहे. मोठ्या मगरी आहेत, साधा 12 फुटाच्या मगरी.
हे एक युनिक झाड आहे. त्याची अशी पानं अशी आपट्याच्या पानासारखी आहेत आणि असं एक युनिक असं घराच्याच बाजूला आहे. अशी फुले वगैरे येतात, त्याला सफेद कलरची फुलं आहेत. सेम आपट्यासारखी पानं आहेत त्याची. आपट्याला आपण दसऱ्याला जी वाटतो आपट्याची पानं तशी पानं आहेत आणि असं एक तसं फूल येतं. असे काया पण आलेले आहेत फुलांचे. आपल्याला आणि असं पावसाळ्यात ना असं मौसम होतं एकदम हिरवंगार, त्याच्यामध्ये असे घराच्या बाजूला जर गुलाबाची फुलं वगैरे असतील, गुलाबाची झाडं असेल, त्याला अशी एकदम भरून अशी गुलाबं वगैरे येतात. असं म्हणजे दाखवतो तुम्हाला गुलाब, असं गावठी एक गुलाब आहे. असं असं एक गावठी गुलाब आलेलं आहे. देवाची फुलं दाखवते. देवाची फुलं त्या साईडला. कुठली फुलं दाखवतेस तू? हा कोण आहे? नेहा मला देवाची फुलं अशी दाखवते. नेहाची म्हणजे चाफ्याची झाडावरती अशी सफेद कलरची फुलं येतात पण ती अजून लागली नाही आहेत. पावसात ना लागतात ना. हे देवाचं झाड आहे का? आणि इकडे मसाल्याची झाड आहेत. म्हणजे तुम्ही तुम्हाला जायफळ जायफळ दिसत असेल, जायफळचं झाड आहे इथे. मित्रांनो बघू शकता असं पावसाळ्यात एकदम हिरवंगार होतं. सुपारीच्या वागा वगैरे असे हिरवंगार होतात, असे गवत खालती गवत वगैरे येऊन जातं आणि काही काही सुपारीच्या झाडांमध्ये अशी वेगवेगळ्या प्रकारची झाडं पण आलेली असतात. तर तुम्हाला मान्सूनमध्ये आल्याच्यानंतर वेगळाच फील येईल इथे. असं म्हणजे गावचा एक चांगला फील येतो आणि अशी फुलं वगैरे येतात मान्सूनमध्ये. तर मित्रांनो तुम्हाला आमची व्हिडिओ आवडली असेल आणि तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवरती तुम्ही प्रेस करा तर तुम्हाला व्हिडिओच्या नोटिफिकेशन डेली बेसवरती आणि जसे आम्ही व्हिडिओ टाकू तशा तुम्हाला येत राहतील. बीजंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात. बीजंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात. कसे रुजावे बियाणे माळरानी.